नमस्कार, सुप्रभात, मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 7 वाजता आहेत. गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या, हीच आर्तहाक आणि साथ आज प्रत्येक गणेश भक्त घालताना पाहायला मिळतोय. मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुका या अजूनही सुरू आहेत. पुण्यामध्ये सुद्धा तेच दृश्य पाहायला मिळत आहे. आणि मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही अजूनही सुरू आहे. ओपेरा हाऊस या भागातून लालबागच्या राजाची मिरवणूक जी आहे ती हळूहळू पुढे सरकते आणि काही वेळातच गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं आगमन होणार आहे. अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अक्षय, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचे प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. गुलालाची उधळण काही थांबत नाहीये. ढोल ताशांचा गजर जो आहे तो अजूनही सुरूच आहे. ऋषाली, खर तर लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा जो आहे तो अत्यंत महत्वाचा मानला जातो. खरं तर आगमन जे आहे ते चिंतामणीच्या बाप्पाने होतं आणि विसर्जन सोहळा जो आहे तो मुंबईतला गणरायांचा तो लालबागच्या राजाने संपतो. आणि लालबागच्या राजाचा संपूर्ण विसर्जन सोहळा जो आहे तो आता ओपेरा हाऊस जवळ पोहोचलेला आहे. आणि ओपेरा हाऊस पासून ते गिरगाव चौपाटी जवळपास हे 200 ते 300 मीटरचं अंतर आहे. आणि ते अंतर कापण्यासाठी लालबागच्या राजाला जवळपास 1 तासांहून अधिक कालावधी जो आहे तो लागणार आहे. आणि लाखोंच्या संख्येने मुंबईकर जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन घेण्याकरता, आशीर्वाद घेण्याकरता गिरगाव चौपाटीच्या आसपासच्या संपूर्ण भागामध्ये जमलेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. ऋषाली, ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, त्याचसोबत भाविकांमध्ये एक असलेली झिंग ती संपूर्ण कालपासून कायम असलेली आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. प्रशासकीय व्यवस्था जे आहेत विसर्जन या संपूर्ण विसर्जनाच्या या भागामध्ये ती तैनात करण्यात आलेली आहे. पोलीस असतील, पालिका प्रशासन असेल, राज्य प्रशासन असेल, ते सर्वच यंत्रणा ज्या आहेत त्या गिरगाव चौपाटीमध्ये तैनात आहेत. आणि सध्या मुंबई शहराचे पालकमंत्री जे आहेत दीपक केसरकर ते सुद्धा गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. आणि ते स्वतः लालबागच्या राजाच्या विसर्जन मध्ये जे आहेत विसर्जन सोहळ्यात जे आहेत ते सामील होणार आहेत. आणि थोड्याच वेळात लालबागचा राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीवरती येईल. जवळपास सकाळचे 8 वाजतील तोपर्यंत गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा येईल. आणि तो सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे जे मोठमोठे बाप्पा आहेत ते आता गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेले आहेत. आणि एक एक करून बाप्पांचं विसर्जन जे आहे ते गिरगाव चौपाटीवरती होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. आणि हा संपूर्ण सोहळा, याची देही, याची डोळा, या संपूर्ण बघण्याकरता मुंबईकर जे आहेत ते तुडुंब अशी गर्दी जी आहे ती आता गिरगाव चौपाटीवरती करताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋषाली, नक्कीच अक्षय, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. आजचा हा दिवस आहे हा आता पुढच्या वर्षी येणार आहे. कारण आपल्याला हवा हवासा वाटणारा आपला पाहुणा जो आहे त्याला आज निरोप दिला जातोय. आणि ही विसर्जन मिरवणूक आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी मुंबईकर गणेश भक्त जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आता सकाळचे 7 वाजता आहेत आणि ही गर्दी आपण पाहताय. एरवी ही गर्दी असते ती चाकरमान्यांची कामावर जाण्यासाठीची एक लगबग जी आहे ती पाहायला मिळत असते. मात्र आज या रस्त्यांवर गर्दी झालेली आहे ती आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की समाज प्रबोधनाचं काम जे आहे ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून जे आहे ते केलं जातं.